नारायणं नमस्कृत्य नरैः चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोध्यायः। आज आपण 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग हा बघणार आहोत। आत्तापर्यंत भगवंतानी अर्जुनाला पर्यायाने आपल्याला सूक्ष्मात सूक्ष्म विचार कर असं सांगितलं। विभूती योगातलं सूक्ष्मरूप आणि विश्वरूपातलं विराट दर्शन तेही सांगितलं। विश्वाकार हो असाही संदेश दिला। योग कर्म सुकौशलम कुशलतेने कर्म करायला सांगितलं, पण जो देहाभिमान आपल्या आड येतो आहे त्याचा त्यागही करायला सांगितला आहे। आता यानंतर हा आपण 13वा अध्याय बघणार आहोत। या अध्यायामध्ये सहसा या अध्यायातला कुठलाही श्लोक कोट केला जात नाही। कोट केला जात नाही म्हणजे आपण एखादं प्रवचन करत असतो, एखाद्याला काही सांगत असतो, त्यावेळेला गीतेतल्या श्लोकांचं पटापट उदाहरणं देत असतो। तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं शिष्यांनी राहावं असं आपण म्हणतो, किंवा अनेक गोष्टी असे कोट करत असतो आपण त्यातली, तर त्यामुळे किंवा ती अवतरणं आपण उपयोगात आणत असतो। पण हा अध्याय थोडासा वेगळा आहे, अवघड आहे, आणि त्यामुळे यातली असे कोट केलेले श्लोक असं काही सांगता येत नाहीत किंवा सांगितले जात नाहीत। मागे सांगितल्याप्रमाणे तत्त्वम असी या महावाक्याचा विचार गीतेमध्ये आहे। त्यातले पहिले 6 अध्याय त्वम पदाचा म्हणजे जीवाचा विचार आहे, तर पुढचे 6 अध्याय तत्पदाचा म्हणजे परब्रह्माचा विचार आहे। आणि आता 13व्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत असी या पदाचा विचार आहे। त्वम असी तू आहेस, तत् असी तो आहे, आणि तत् त्वम असी हे दोन्हीचं ऐक्य आहे, तो तूच आहेस। जीव आणि ब्रह्म वेगवेगळे नाहीत। अज्ञान अविद्येमुळे आम्हाला ते वेगळे वाटतात। ते भगवंत 6 अध्यायामध्ये आता आपल्याला सांगणार आहेत। इथे अर्जुनाने एकही प्रश्न विचारलेला नाही आहे, भगवंतच बोलायला सुरुवात करत आहे। आपण बघितलं 11व्या अध्यायापासून बघितलं आहे की भगवंतांना अर्जुनाला काय सांगू काय नको, काय दाखवू, कसं करू, कसं त्याला ज्ञान देऊ, इतके ते अधीर झालेले आहेत। अर्जुन हा साधक आहे आणि साधक भक्तियुक्त अंतःकरणाने भक्ती करतो तेव्हाच त्याला गुरुमुखातून ज्ञान मिळतं, आणि मग त्यावेळी तो हळूहळू ते ज्ञान ग्रहण करत असताना मौनामध्ये जातो। अशी काहीशी अर्जुनाची पण स्थिती आहे। आम्ही जेव्हा मौनामध्ये जाऊ त्यावेळेला आम्हाला भगवंताचा आवाज ऐकू येतो, कारण भगवंताचा आवाज जो आतला आवाज असं आपण म्हणतो तो शाश्वत आहे, सत्य आहे, तो आपल्या आतूनच येत असतो, पण तो येण्यासाठी आपलं चित्त मात्र शांत लागतं आणि आपण मौनात असावं लागतं। आपण आपलं सर्व चित्त शांत करून हाही अध्याय श्रवण करूया। म्हणजे भगवंत म्हणतात, तू देह म्हणजे मी समजतोस हीच मोठी सगळ्यात अडचण आहे, तर तो देह म्हणजे तू नाही आहेस याचं विश्लेषण आता भगवंत करतायत। श्री परमात्मने नमः। श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः।
ज्ञ म्हणजे जाणणारा. शास्त्र जाणणारा असतो त्याला आपण शास्त्रज्ञ म्हणतो, गणित जाणणारा गणितज्ञ. तसंच या शरीराला म्हणजे क्षेत्राला जाणणारा जो आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. व्यक्ती जो जाणणारा आहे तो जाणतो तो, त्या शरीराला आणि त्याचं तत्व जे आहे त्याला तत्वतः जाणणारा असा जो आहे त्याला ज्ञानी असं म्हटलं जातं. इथे भगवंत इदं शरीरम असं म्हणतात. हे शरीर, आम्ही नेहमी या शरीराला मिस समजत असतो आणि देहबुद्धीने वागत असतो. आमच्यात देहभाव निर्माण होतो आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या सत्तेने आमच्याच हुकमानी मी म्हणेन तसंच हे शरीर चालतं आणि त्यामुळे माझा मीपणा वाढतच जातो. पण भगवंत इथे हे शरीर असं म्हणत आहे. त्या शरीरात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, काम, क्रोध, भाव, भावना सगळं आलं, पंचकोश आले. जसं आम्ही एरवी बोलताना हा कुत्रा, हा प्राणी, हा वृक्ष असं म्हणतो, तसं भगवंत म्हणतात हे शरीर. पण आम्ही मात्र आमच्या शरीराला हे शरीर न म्हणता माझं शरीर, आमचं शरीर असं म्हणतो. आणि मनुष्य हा शरीरामुळे बंधत्वाला येतो किंवा बंधनात अडकतो. आणि शरीराच्या सहाय्याने मनुष्य बंधनातून सुटू पण शकतो. तो अहंता ममता याचं बंधन शरीरामुळे मानतो. पण त्या शरीराला वेगळं मानायला भगवंत इदम या शब्दाचा वापर करून आपल्याला सांगतात. हे शरीर म्हणजे आपण जसं म्हणतो की हे घर आहे, हे शहर आहे, हे माझं डोकं आहे, हे माझे हात आहेत, म्हणजे हे माझं शरीर आहे नाही, हे शरीर म्हणजे मी नाही आहे. ते माझं शरीर आहे किंवा हे माझं घर आहे म्हणतो तेव्हा घर आणि मी वेगळा असताना. मग तसंच मी जेव्हा म्हणते हे माझं शरीर आहे म्हणजे ते शरीर आणि मी वेगवेगळे आहे, ते वेगळं आहे, मी वेगळा आहे, म्हणजे मी म्हणजे शरीर नाही. आता हे शरीर म्हणजे क्षेत्र असं ज्याला म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, आता भगवंत त्याबद्दलच आपल्याला सांगत आहेत. त्यामुळे क्षतत्राणात इति क्षेत्रम, रक्षण करते ते क्षेत्र. आता पृथ्वीचे म्हणजे क्षितीचे रक्षण करणारा क्षत्रिय असा शब्द तयार झालेला आहे. तसंच क्षतत्राणाम इति क्षेत्रम म्हणजे जीवाचं रक्षण करणारा जे आहे ते शरीर म्हणजे क्षेत्र आहे. अर्थात ते आपल्याला आपलं वाटतं. क्षरणात इति क्षेत्रम म्हणजे क्षरण होणे म्हणजे पाझरणे, ज्यातून सतत काही ना काहीतरी पाझरतच असतं ते क्षेत्र. शरीरातून सतत काहीतरी पाझरत असतं म्हणजे मळ, मूत्र, घाम, नाक, डोळे, यात काही ना काहीतरी पाझरत असतंच. म्हणून हे पाझरणारं जे आहे ते शरीर आहे. क्षयात इति क्षेत्रम म्हणजे झिजते, क्षय होतो ज्याचा, झिजतं ते शरीर. आता शरीर कशामुळे झिजतं? तर त्याच्यामध्ये अस्थि, जायते, वर्धते वगैरे हे शरीर जे आहे त्याला सहा विकार आहेत आणि या विकारांमुळे ते झिजत असतं. म्हणून क्षयात इति क्षेत्रम. आता क्षेत्रवत इति क्षेत्रम, ज्यातून पीक काढता येतं ते क्षेत्र, म्हणजे त्याला आपण शेत असं म्हणतो. आता ज्याप्रमाणे शेतात पेरलेलं बीज जे असतं ते यथावकाश त्याचं फळ धारण करतं, तसंच त्याप्रमाणेच या देहरूपी क्षेत्रामध्ये पेरलेल्या कर्मबीजांचं यथावकाश फळामध्ये रूपांतर होतं. म्हणूनही त्याला क्षेत्र असं नाव दिलेलं आहे. आणि क्षेत्र म्हणजे पवित्र भूमी असंही आपण म्हणतो. त्यामुळे शरीरात तो परमेश्वर राहत असतो. हे त्या देह देवाचे मंदिर असल्यामुळे ते मंदिर हे सुद्धा एक तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर एकदा जाणलं की आतला देव जाणता येतो. आणि एकदा त्या देहाला म्हणजे या मंदिराला आपण जाणलं की देवाला जाणता येतं,
क्षेत्र जाणलं की क्षेत्रज्ञाला जाणता येतं, देऊळ कळलं की देव कळतो. या क्षेत्राला जो कार्यक्षम करतो, त्याला कर्म करण्यासाठी चैतन्य देतो, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. त्याला सर्व करण्याची शक्ती देणारा हा आहे क्षेत्रज्ञ. सर्व अवस्थांमध्ये त्याच्यासोबत साक्षीरूपानी तो राहणारा आहे आणि तो जाणीव रूपानी या शरीरामध्येच राहणारा आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. आता त्या दोघांना स्वतंत्रपणे जाणणारा की हे जड शरीर आहे आणि ते चेतन आत्मतत्व आहे, शरीर आणि त्यातलं तत्व हे स्वतंत्रपणे जाणणारा जो आहे त्याला ज्ञानी असं म्हटलं जातं, असं भगवंत आपल्याला सांगतायत. पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, क्षेत्रज्ञैचापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानै यत्तज्ज्ञानं मतं मम. आणि अर्जुना, सर्व क्षेत्रातली क्षेत्रातले क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा तो सुद्धा मीच आहे. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांना तत्त्वतः जाणणं म्हणजे ज्ञान, हे माझं मत आहे असं भगवंत म्हणतात. हे माझं मत आहे हे ते इतक्या नम्रपणे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यातनं असं ते म्हणतात की हे माझं मत आहे, ते तुझं मत असायलाच हवं असं कुठेही आग्रह नाही. प्रत्येकाची मतभिन्नता असू शकते आणि ती काही वेळेला ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्यच असते. म्हणून भगवंत इथे असं म्हणत नाहीत की हे बरोबर माझं मत आहे आणि तेच तू फॉलो केलं पाहिजे, तेच तुझं मत असायला हवं असं मुळीच आग्रह ते करत नाहीत. ते म्हणतात हे माझं मत आहे, ते तुझं असायलाच पाहिजे असा कुठे आग्रह नाही. आता दृश्य मात्र जे संपूर्ण जगत आहे ते सगळं मायेचं कार्य आहे, ते क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे, जड आहे, अनित्य आहे. आणि जीवात्मा हा नित्य आहे, चेतन आहे, माईक आहे, सनातन आहे. हे स्पष्टपणे समजून सर्व माईक पदार्थांचा त्याग, माईक म्हणजे मायेमध्ये येणाऱ्या सर्व पदार्थांचा त्याग आणि त्या पदार्थांचा संग सोडून परमात्म्याच्या ठिकाणी जो एकरूपत्वाने राहतो तो त्याला तत्त्वतः जाणतो. आणि त्याचं जे जाणणं आहे त्याला तत्त्वतः जाणणं असं म्हणतात. ही झाली व्याख्या आहे. आता संपूर्ण शरीरामध्ये मी आहे हा अहंभाव असतो. हा मी जो अहंभावयुक्त मी आहे तो खरं म्हणजे एकदेशीय असतो. मी आत्ता इथे आहे तर मी दुसऱ्या खोलीमध्ये नक्की नाही, मी आत्ता पुण्याला आहे तर मी आता नागपूरला नक्की नाही आहे, म्हणजे एकदेशीय एकावेळी एकाच ठिकाणी असणारा असा हा मी आहे जो अहंभावयुक्त आहे. तो खरं तर क्षेत्र आहे बरं का. हा जो मी मी सारखं म्हणत असते ना तो ते खरं म्हणजे शरीर आहे. हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि त्यातला अहंभाव हा आकाशतत्वाचा आहे. म्हणून हा खोटा मी म्हणजे माझं सगळं शरीर आहे आणि ते नश्वर आहे. आणि तो अहंभाव म्हणजे मी नाही तर आत असणारा जीवात्मा मी आहे हे भगवंत सांगत आहेत. म्हणजे हा अहंभाव हा मी ज्याच्यामध्ये नाही आहे अजिबात, खरंचच नाही आहे, पण तरी तो तुझ्या आत राहतो आहे, तो जीव धारण केलेला आहे म्हणून त्याला मी जीवात्मा म्हणते. हा जो मी आहे तो खरा मी आहे आणि तो खरा क्षेत्रज्ञ आहे. तो सर्वव्यापी आहे, तो या सर्व शरीराला व्यापून आहे, तो मनबुद्धी इंद्रियांना शक्ती पुरवणारा आहे, ते आत्मतत्वच आहे. पण ते शरीरात आहे म्हणून आम्ही त्याला जीवात्मा असं म्हणतो. म्हणजे या क्षेत्रातला क्षेत्रज्ञ जो आहे, जीवात्मा म्हणून तुम्ही ज्याला म्हणताय, तो खरं म्हणजे मी आत्मतत्व आहे, तो खरा मी आहे
असं भगवंत सांगतात आणि तो मीच आहे. कारण हे मूळ शरीररूपी जे सगळं क्षेत्र आहे त्याला चालवणारा मात्र तो आहे. आम्हाला असं वाटतं की नाही नाही हे शरीर मीच चालवते, पण ते तसं नाही. त्यात राहून पूर्ण शरीर चालवणारा मी जीवात्मा, तोच मी परमात्मा आहे, असं इथे भगवंत आपल्याला सांगत आहेत. आता खरं तर मूळ शरीररूपी अशी ही जी उत्तम भूमी आपल्याला दिलेली आहे, हे शेत दिलेलं आहे, ही सुपीक जमीन दिलेली आहे, ती परमेश्वरानेच दिलेली आहे. आता परमेश्वरानेच दिलेली आहे म्हणजे हे पंचभौतिक शरीर भगवंतानेच दिलेलं आहे, आणि ज्यांनी दिलं आहे तो त्याचा मालक आहे. पण अज्ञानाने मी मात्र ते माझं शरीर असं म्हणते आहे, त्यामुळे तो खरा मालक आहे. या जमिनीचा, या देहाचा तोच तर मालक आहे. आता या क्षेत्राचा म्हणजे या शेताचा तो जर मालक आहे तर शेतात काय पेरायचं हे मालकच ठरवतो. आता त्यांनी हे शेत या शेतकऱ्याला कसायला दिलेलं आहे की त्याच्यात मी तुला सगळं शेत माझंच आहे, त्यात कोणतं धान्य पेरायचं हेही ठरवणारा मीच आहे, आणि ती सुपीक जमिनीमध्ये काय काय पेरायचं ते बीज देणारा सुद्धा मीच आहे. आता शेतकऱ्यांनी फक्त त्याची उत्तम निगा राखायची आहे, उत्तम त्याचं सगळी त्याचं पीक कसं येईल, चांगलं कसं येईल ह्या दृष्टिकोनातनं विचार करायचा आहे. आणि उत्तम पीक घेणं हे मात्र शेतकऱ्याचं काम आहे, आणि ते त्याचं अपेक्षित आहे आपल्याला. पण पुढे पुढे काय होतं, हा जो शेतकरी आहे ना, हा शेतकरी राग लोभ मत्सर यांचं सगळ्याचं खत पाणी घालतो आणि येणाऱ्या पिकाचं नुकसान करतो. जसं बीज त्याची निगा, तसंच त्याचं फळ हे शेतकऱ्याला प्राप्त होतं, कारण जे त्यांनी त्याच्यामध्ये पेरलेलं असतं त्याचं फळ त्याला प्राप्त होतं. मुळात भगवंतानी दिलेलं शरीर पंचभौतिक जरी असलं तरी ते उत्तम आहे, ती जमीन उत्तम आहे, त्याच्यात त्यांनी दिलेलं बीजसुद्धा उत्तम आहे. फक्त ते कसताना किंवा त्याची निगा राखताना आमचा गोंधळ होतो आणि आम्ही त्या पिकाचं नुकसान करतो, आणि ते फळ मात्र आम्हाला मिळतं. आपल्याला प्राप्त झालेलं शेत भगवंताचं आहे हे ज्ञान होणं आवश्यक आहे, आणि त्यामध्ये सत्कर्माचं शुद्ध बीज पेरायचं आहे. षड्रिपूंना आवर घातला पाहिजे, शेतातलं हे षड्रिपूंचं तण काढून टाकायला पाहिजे, तेव्हा पीक चांगलं येईल. क्षेत्रसुद्धा शुद्ध करायला पाहिजे, म्हणजे मिळणारं फळ उत्तमच असेल यात शंकाच नाही. क्षेत्राची म्हणजे शरीराची संपूर्ण या संसाराशी किंवा प्रकृतीशी एकरूपता आहे, कारण पंचभूतांचा देह आहे. भवसागरसुद्धा पंचभूतांचा आहे, त्या प्रत्येक भूत जातामध्ये जो येऊन राहिला आहे तो आत्मतत्व आहे, भगवंत आहे, म्हणजे तो क्षेत्रज्ञ आहे. आणि त्यामुळे क्षेत्रज्ञ जो आहे, जीवात्मा जो आहे, त्याचा भगवंताशी संबंध येतो आणि तो त्याच्याशी एकरूप पावतो. क्षेत्रज्ञाची भगवंताशी उत्तम पुरुषाशी एकरूपता असते, म्हणजे क्षेत्राची शरीराची या संसाराशी प्रकृतीशी एकरूपता आहे, तर क्षेत्रज्ञाची म्हणजे जीवात्म्याची या उत्तम पुरुषाशी एकरूपता आहे, भगवंताशी एकरूपता आहे. या क्षेत्राच्या म्हणजे शरीराच्या संबंधामुळे तो जीवात्मा असतो, तर संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने ते परब्रह्म असतं. हे जीव शिव ऐक्य इथे भगवंतांनी सुरू केलेलं आहे, आणि म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं यथार्थ ज्ञान म्हणजे त्याला तत्त्वतः जाणणं हे खरं ज्ञान आहे, असं भगवंत आपल्याला सांगतायत. अर्जुनाला सांगतात म्हणजे पर्यायाने आपल्याला सांगतायत. आता पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतायत, मुळामध्ये हे जे क्षेत्र जे काही आहे, ज्या प्रकारचं आहे, म्हणजे हा एक मुद्दा की क्षेत्र काय आहे, ते कोणत्या प्रकारचं आहे, ते कोणत्या विकारांनी युक्त आहे,
ते ज्या कारणापासून तयार झालाय तो कार्यकारण भाव काय आहे आणि क्षेत्रज्ञ जो कोणी आहे तो कोण आहे आणि त्याचा प्रभाव काय, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. या श्लोकामध्ये पुढे ते असं म्हणतात, ऋषिभिर् बहुधा गीतै छन्दोभिर् विविधै पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. ऋषिभिर् बहुधा गीतम असं म्हटलेलं आहे. ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितलं आहे, समजावून दिलेलं आहे. छंदोभिर् विविधै पृथक् पृथक् नाना प्रकारच्या वेदमंत्रांनी ते विभागपूर्वक सांगितलेलं आहे. हेतुमद्भि विनिश्चितैही तसंच पूर्णपणे निश्चित केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्रही सूत्रबद्ध केलेली आहेत, त्या सूत्राच्या पदांनी हे सांगितलेलं आहे. आता हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता मी उल्लेख केल्या त्या सगळ्या गोष्टी, सहा गोष्टी या सगळ्यामधनं सांगितलेल्या आहेत असं भगवंत सांगत आहे. आता असं भगवंत म्हणण्याचा उद्देश काय आहे, कारण या सगळ्याचा अर्जुनानी अभ्यास केलेला होता. आधीच्या म्हणजे मागच्या श्लोकात भगवंत म्हणाले होते, तत्समासेन शृणू. मी तुला ते संक्षेपाने सांगतो पण समजा, तुला ते व्यास पद्धतीने हवं असेल तर ते वेगवेगळ्या छंदामध्ये वेगवेगळ्या ऋषींनी गायलेलं आहे, समजावून दिलेलं आहे आणि तसंच ते पूर्णपणे निश्चित केलेल्या अशा युक्तियुक्त ब्रह्मसूत्रांच्या पदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. असं सांगून तू या सगळ्याचा विस्तार पाहू शकतोस, कारण तू याचा अभ्यास केलेला आहेस. आता श्रेष्ठ ऋषीमुनींनी त्यांच्या उत्कट ध्यानावस्थेमध्ये त्यांना जे अनुभव आले ते वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, छंदोबद्ध काव्य या रूपामध्ये त्यांनी ते शिष्यांना सांगितले आणि त्यावेळेला ही शिष्य परंपरा होती, त्यामुळे ते सांगितले जायचे, शिष्य ते श्रवण करायचे आणि मुखोद्गत करत असत. पुढे पुढे मग ते लिखित स्वरूपामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे यातनं जर सविस्तर ज्ञान हवं असेल तर आपण ते मिळवू शकतो. हे चार वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग त्या चार वेदांच्या संहिता आहेत, म्हणजे ऋचा आहेत, ब्राह्मण आहेत, यात जे मंत्र किंवा यात जे मंत्र म्हणत असत ते यज्ञच्या संदर्भात केले जायचे त्याची सविस्तर माहिती आहे. आरण्यकामध्ये विधी आणि तत्व यांची चर्चा आहे. उपनिषदामध्ये वेदांत आहे, परब्रह्म प्राप्तीबद्दलचे विचार आहे आणि अशा पद्धतीने सगळं या चारही वेदांमध्ये सांगितलेलं आहे. उपनिषदात सांगितलं आहे, ब्रह्मसूत्रात सांगितलं आहे, असं सर्व ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे आहेत ते मी आता तुला समासेन संक्षेपाने सांगतो, कारण तू याचा अभ्यास केलेला आहे. आता त्याबद्दल ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, तर ते आधी आपण बघू. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, तत्क्षेत्रैयच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता क्षेत्राचं स्वरूप, त्याचा स्वभाव, कार्य आणि उत्पत्ती हे चार मुद्दे क्षेत्राविषयीचे आहेत आणि ते क्षेत्र ज्याच्या प्रभावामुळे कार्यरत होते तो क्षेत्रज्ञ आणि त्याच्या प्रभावाचे कार्य, हे सर्व मी तुला थोडक्यात सांगतो, ते तू ऐक. आता खरं तर अर्जुन ऐकतच होता तरीसुद्धा पुन्हा भगवंत म्हणत आहेत की तो तू नीट ऐक. आपण नाही का एखादी गोष्ट जर आपल्याला मनावर बिंबवायची असेल कुणाच्या तर म्हणतो आता मी काय सांगते ना ते नीट ऐक असं म्हणतो की नाही. खरं तर तो माणूस ऐकतच असतो पण तरी हे महत्त्वाचं आहे बरं का, ते तू नीट ऐक असं आपण त्याला सांगतो. तसंच इथे भगवंत अर्जुनाला, अर्जुन ऐकतो आहे, तो ते अगदी मन लावून ऐकतो आहे तरीसुद्धा सांगतो आहे की ते तू ऐक, मी सतत शृणू. शृणू म्हणजे नीट ऐक,
कारण आता ते ज्या शरीराबद्दल सांगतायत ते शरीर आम्ही आमचं मानतो आहे. त्यातील तत्व भगवंत इच्छेने काम करत असतात. ती तत्व भगवंतांनी पुढे सांगितलेली आहेत. ही शरीराची जी 82 तत्व आहेत ही भगवंताच्या इच्छेने काम करत असतात आणि त्यामुळे हे भगवंताच्या इच्छेने सर्व चाललं आहे हे आम्हाला समजत नाही आहे. ते सांगण्याचं काम भगवंत आत्ता करत आहेत म्हणून ते म्हणत आहेत नीट ऐका. ते अर्जुनाला नाही ते आपल्याला पण सांगत आहेत. आणि भगवंताचं सांगणं हे नेहमी हितोपदेशाचंच असतं आणि म्हणून ते म्हणतात समासेन शृणू. कारण सांगण्याच्या दोन पद्धती आहेत, एक व्यासेन आणि एक समासेन. व्यास पद्धती म्हणजे सविस्तर विस्तारपूर्वक जे मगाशी वेद उपनिषद ब्रह्मसूत्र याच्यात सांगितलं आहे ते. आणि समास पद्धती ही सूत्र पद्धतीने सांगितलेत. ब्रह्मसूत्रात सुद्धा सगळं थोडक्यात सूत्र पद्धतीने सांगितलेलं आहे. पण ज्यांचा पूर्वी शास्त्राभ्यास झालेला आहे त्यांना ते सूत्ररूपाने सांगितलं तर पटकन समजतं. आता भगवंत सूत्ररूपाने काय सांगणार आहेत, तत्क्षेत्रै यच्च याग्दृक्ष. ते क्षेत्र म्हणजे तो देह जे काही आहे ज्या प्रकारचं आहे ते, यद्विकारी यतश्चयत ज्या विकारांनी युक्त आहे ज्या कारणापासून ते तयार झालेलं आहे. कारण देह आपण म्हणतो कारणापासून निर्माण झालेलं आहे आणि मग त्याचं कार्य कारणभाव तो काय आहे ते. आणि तो ही जो कोणी आहे तो म्हणजे त्याच्या आतमध्ये जो करणारा आहे त्याच्या प्रभावाचं या सगळ्यांचं मी संक्षेपाने आता तुला सांगतो आहे असं भगवंत आपल्याला इथे सांगत आहेत. ते काय सांगत आहेत ते आपण नंतर बघू, तोपर्यंत इथेच थांबू. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.